नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही बॉयज ॲटिट्यूड स्टेटस कसा बनवू शकता। तर मित्रांनो आजचा स्टेटस खूपच खतरनाक बनलेला आहे, तर तुम्हालाही तसा स्टेटस बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला एक लाईक करा। तर मित्रांनो तुम्हाला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी जे जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटवर मिळून जाईल त्या मटेरियलची लिंक। तर तुम्हाला त्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून तिथे वेबसाईटमध्ये जायचं आहे आणि वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तिथून आपले जे मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे। मटेरियल डाउनलोड केल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट लागणार आहे तर तेही तुम्हाला तिथेच त्या वेबसाईटमध्ये मिळून जातील। तर तुम्हाला तिथून ते पासवर्ड टाकून ओपन करून घ्यायचे आहे, तर त्याला पासवर्ड आहे, तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन पार्टमध्ये कुठेही मिळून जाईल। तर तुम्हाला पासवर्डसाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर ते पासवर्ड टाकून घ्या। जर तुम्हाला पासवर्ड टाकायचं जमत नसेल तर एका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही पासवर्ड इथे टाकून घेऊ शकता। तर तुम्ही पासवर्ड टाकून घेतल्यानंतर आपण आत्ता पहिल्यांदा व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊया। नुसतं शब्दांवर एवढं गाजवतो, विचार करा आवाजावर कसा बाजार होईल। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओचा प्रिव्ह्यू ते कमेंट करून नक्कीच कळवा, खराब चांगला वाईट कसला असेल ते कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो आत्ताच एक कमेंट केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथे आपला शेक इफेक्ट सॉरी बिटमार्कचा जो प्रोजेक्ट असेल तो इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय असा दिसेल, तर असा दिसल्यानंतर तुम्ही हे बघू शकता। जर आपल्याला जेवढ्या जेवढ्या अंतरावर ते PNG टेक्स्ट इथे सिलेक्ट करायचे आहेत तेवढ्या तेवढ्या अंतरावर मी इथे रेड मार्क केलेले आहेत। तर हे रेड मार्क केल्यानंतर तुम्हाला इथून सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं आहे। आत्ता सगळ्यात सुरुवातीला घेतल्यानंतर हे अधिकचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं। अधिकच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हे इमेज अँड व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इमेज अँड व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिओलवर क्लिक करायचं आणि व्हिओलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या झिप फाईलमधून तुम्हाला हा टेक्स्ट इथे सिलेक्ट करायचा। एडिटरला कमी नका समजू सेट, तर हा तुम्ही ते टेक्स्ट इथे सिलेक्ट करा। टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा एरो दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आणखी एकदा त्याच्या एरोवर क्लिक करून ते 2.2 सेकंदाच्या रेडमार्कवर आलं की तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून याला इथपर्यंत करून घ्यायचं आणि साईडला टच करायचं। साईडला टच केल्यानंतर पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला व्हिओलवर क्लिक केल्यानंतर त्या झिप फाईलमधून तुम्हाला आणखी एक एडिटरला कमी समजू नका शेट नुसतं शब्दांवर एवढं गाजवतो आहे हा टेक्स्ट इथे सिलेक्ट करायचं। तर तुम्ही हा बघू शकता, हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा एरो दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून पुढच्या रेडमार्क म्हणजे इथे 4.2 सेकंद होईल। 4.2 सेकंद आल्यानंतर त्याच एरोवर क्लिक करून इथून 4.5 सेकंदच्या रेडमार्कवर आलं की या आयकॉनवर क्लिक करून याला इथपर्यंत करून घ्यायचं आणि साईडला टच करायचं। साईडला टच केल्यानंतर पुन्हा आधीच्या चिन्हावर क्लिक करायचं, इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला त्या झिप फाईलमधून विचार करा हा टेक्स्ट इथे सिलेक्ट करायचा आणि टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर हा एरो दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले की या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करायचं आणि साईडला टच करायचं। साईडला टच केल्यानंतर पुन्हा आधीच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे त्या झिप फाईलमधून इथे आवाजावर कसा बाजार होईल तर हे टेस्ट इथे सिलेक्ट करा आणि या एरोवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले की या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करा आणि साईडला टच करा। साईडला टच केल्यानंतर पुन्हा आधीच्या चिन्हावर क्लिक करायचं, इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे तुमची जी इमेज असेल स्वतःची ती इथे इमेज सिलेक्ट करा। इमेज सिलेक्ट केल्यानंतर समजा तुम्ही इमेज सिलेक्ट केली पण नीट सेट नाही झाली तर नीट सेट करण्यासाठी वरती 3 डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं आणि हा एरो दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून 8.23 सेकंद होईल। तिथे आल्यानंतर पुन्हा त्याच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला एरोवर 17.29 सेकंदच्या रेडमार्कवर आले की तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून याला इथपर्यंत करून घ्यायचं आणि इथपर्यंत करून घेतल्यानंतर साईडला टच करायचं। साईडला टच केल्यानंतर आता तुम्हाला इथून असं तुम्हाला 6.23 सेकंदच्या रेडमार्कवर घ्यायचं आणि 6.23 सेकंदच्या रेडमार्कवर घेतलं की अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला ती झिप फाईलमधून एक ब्लॅक शॅडो इमेज मिळून जाईल। तर तुम्हाला ती ब्लॅक शॅडो इमेज इथे सिलेक्ट करायची, ती सिलेक्ट केल्यानंतर वरती 3 डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं। फिल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला इथून मूव अँड ट्रान्सफॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथून खाली ओढून घ्यायचं आहे असं। तर तुम्ही इथून खाली ओढून घ्या, तर एक मिनिट कॉल येतो आहे, तर आपण इथून फ्लाईट मोडला टाकून घेऊया। तर हे केल्यानंतर इथून असं इथून तुम्हाला असं खाली ओढून घ्यायचं। खाली ओढून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथून सगळ्यात शेवटी घ्यायचं, तर सगळ्यात शेवटी काय 17.29 सेकंद होऊन इथून बॅक येऊन हे आयकॉनवर क्लिक करून याला इथपर्यंत करून घ्या आणि इथपर्यंत केल्यानंतर अजून याला थोडंसं इथून या ब्लॅक शॅडोला इथून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथून खाली करून घ्या आणि इथून साईडला टच करा। साईडला टच केल्यानंतर इथून तुम्हाला पुन्हा असं 6.23 सेकंदाच्या रेडमार्कवर घ्यायचं आणि अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे
हे टेक्स्ट डिसलेक्ट करायचा, एकच नादे एडिटिंग हा टेक्स्ट डिसलेक्ट करा तुम्ही, आणि ते मूव अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन हे तीन नंबरचं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून याची साईज कमी करा थोडी. साईज कमी केल्यानंतर एक नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून असं खाली घ्यायचं आहे, खाली घेतल्यानंतर इकडे असं ओढून घ्यायचं आहे. जर तुम्ही इकडे असं ओढून घ्या आणि ह्या कॉपऱ्यात इथे सेट करा, तर हे सेट केल्यानंतर थोडंसं वरती घ्या आणि इथून सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि तुम्हाला आता असं पुढे घ्यायचं, तर पुढे घेतल्यानंतर तुम्हाला हा हे आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून इकडून त्याला इथपर्यंत करून घ्या. इथपर्यंत केल्यानंतर इथून साईडला टच करा. साईडला टच केल्यानंतर आता आपल्याला इथून 6:23 सेकंदाच्या रेडमार्कवर घेऊन इथे अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं. अधिकच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं. आणि व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जर तुमचा लोगो टाकायचा असेल तर तुम्ही इथे लोगो टाकून घेऊ शकता. तर असा लोगो टाकतो मी इथे. लोगो टाकल्यानंतर ते मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन तीन नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून पहिल्यांदा साईज कमी करून घ्या. आणि साईज कमी केल्यानंतर तुम्हाला जिथे लोगो टाकायचा आहे, सेट करायचा आहे, तिथे तुम्ही लोगो टाकू शकता. तर तुम्हाला असा इथे लोगो इथे ह्या कॉपऱ्यात मी इथे लावून घेतो. तर तुम्ही असं तुमचा इथे लोगो टाकायचा आहे तर साईज थोडी कमी करतो. आणि तर असं लोगो टाकायचं आहे तुम्हाला इथे आणि तुम्ही लोगो इथून सिलेक्ट करून घ्या. इथून बॅक येऊन तुम्हाला इथून असं 17:29 सेकंद घेऊन या आयकॉनवर क्लिक करून याला इथपर्यंत करून घ्या. आणि साईडला टच करा. साईडला टच केल्यानंतर आता पुन्हा इथे 6:23 सेकंद घ्यायचं आणि अधिकच्या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला हा शेप आहे तो इथे सिलेक्ट करायचा. हा शेप इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याच्या इथे खाली दाबून धरायचं आणि इथून खाली ओढून घ्यायचं असं. आणि ओढून घेतल्यानंतर इथे कलर अँड फिलवर क्लिक करून इथून ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा. आणि ब्लॅक कलर सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला बॅक येऊन इथून आत्ता 17:29 सेकंद घेऊन या आयकॉनवर क्लिक करून याला इथपर्यंत करून घ्यायचं. आणि इथं ब्लेंडिंग अँड ऑफसेट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून ही हिरवी लाईन आहे तिला अशी काही कमी करायची. तर तुम्ही इथून अशी 50 ठेवा हिरव्या लाईनला. तर 50 ठेवल्यानंतर इथून बॅक येऊन तुम्हाला इथून इफेक्ट्समध्ये जाऊन इथून ॲड इफेक्टवर क्लिक करायचं. आणि इथून ऑपेसिटी अँड व्हिजिबिलिटी आहे त्याच्यावर क्लिक करून इथून ब्लिंकवर क्लिक करायचं. आणि इथून स्टँडर्ड सेटिंग करायचं. स्टँडर्ड सेटिंग केल्यानंतर इकडून असं याला इकडे स्लाईड करायचं. आणि इकडे स्लाईड केल्यानंतर इथून साईडला टच करायचं. आणि साईडला टच केल्यानंतर इथून असं ते दाबायचं साईडला. आणि इथून खाली घेऊन ह्या आपल्या ह्या टेक्स्टच्या आणि आपल्या लोगोच्या खाली लावायचं. लोगोच्या खाली लावल्यानंतर इथून पुन्हा इथे 6:23 सेकंद घेऊन अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओवर क्लिक करायचं. तुम्हाला त्या जिप फाईलमधून एक इफेक्ट व्हिडिओ भेटून जाईल ओव्हरले तो इथे सिलेक्ट करा. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन दोन नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून याला इथून -90° रोटेट करा. आणि इथून बॅक येऊन तुम्हाला इथे वरती तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून फिल स्क्रीन करा. आणि इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवर जाऊन इथून स्क्रीन करा. स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला इथून हा इफेक्ट लागून जाईल. हा इफेक्ट लागल्यानंतर इथून बॅक येऊन तुम्हाला ह्या आयकॉनवर क्लिक करून 17:29 सेकंदाच्या रेडमार्कवर यायचं. आणि या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करायचं. आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर आता पुन्हा इथून सुरुवातीला घ्यायचं. आणि इथे अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओवर क्लिक करायचं. आणि तुम्हाला त्या जिप फाईलमधून एक ओव्हरले इफेक्ट मिळून जाईल तर तो इथे सिलेक्ट करा. आणि त्यावरती तीन डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करा. आणि इथून ह्या आयकॉनवर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला इथे घ्यायचं आहे आता 5:23 सेकंदाहून या आयकॉनवर क्लिक करून आला इकडून कट करा. आणि साईडला टच करा. साईडला टच केल्यानंतर त्याच्या साईडला दाबून धरायचं. आणि इथून असं खाली ओढून आपल्याला त्या टेक्स्ट असतील आपल्या सर्व त्या टेक्स्टच्या सर्व टेक्स्टच्या खाली ओढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सॉन्गच्या शेजारी घ्यायचं आहे खाली. तर तुम्ही इथून सॉन्गच्या शेजारी खाली घ्यायचं इथे. तर तुम्ही असं इथे लावून घ्या. तर हे बघू शकता. तर हे इथे मी लावलेलं आहे. तर हे लावल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये शेक इफेक्ट लावायचा आहे. तर शेक इफेक्ट लावण्यासाठी आता तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं. या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट असेल तो ओपन करायचा. आणि पहिली इमेज आहे तिच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचा. आणि साईडला टच करून इथून बॅक यायचं. इथून बॅक आल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा. आणि इथून ही पहिली आपली जी PNG असेल त्या PNG क्लिक करायचं. आणि इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. ह्याला पेस्ट इफेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढची जी PNG टेक्स्ट असेल तिला सोडून ही तीन नंबरची जी PNG टेक्स्ट आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून इथे पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर ह्या दोन इमेजला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा. हा इफेक्ट इथे पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं. आणि शेक इफेक्टचं प्रोजेक्ट ओपन करून दोन नंबरची इमेज असेल त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं. आणि इथून बॅक यायचं या प्रोजेक्टमधून. आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा. आणि ही दोन नंबरची इमेज असेल तिच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. आणि ते केल्यानंतर चार नंबरला जी इमेज असेल तिला हे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. हा इफेक्ट इथे पेस्ट केल्यानंतर पुन्हा या प्रोजेक्टमधून बॅक यायचं. आणि आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून ही दोन नंबरची इमेज आहे तीन नंबरची इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं. आणि साईडला टच करून इथून बॅक यायचं. इथून बॅक आल्यानंतर आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा. आणि जी तुमची इमेज असेल तर ती तुमच्या इमेजवर क्लिक करायचं. तुम्ही इथे इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. ही पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट इफेक्ट करायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर हा इमेज इथे ही लागून जाईल. तर ही इमेज लागल्यानंतर आता तुम्हाला
याच्यामध्ये सुरुवातीला घेऊन इथे आधीच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आहे आणि इथून त्या जी फाईलमधून तुम्हाला हा बॉर्डर सिलेक्ट करायची आणि बॉर्डर सिलेक्ट केल्यानंतर तीन डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायची आणि इथून शेवटी घेऊन या आयकॉनवर क्लिक करून याला बॉर्डरला इथपर्यंत करून घ्यायची. इथपर्यंत केल्यानंतर आत्ता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. तर मी आता तुम्हाला हा व्हिडिओ कॉपीराइट इश्यूमुळे प्ले करून जाऊ शकत नाही, तर व्हिडिओ झाल्यानंतर खूपच छान दिसतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअरचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि ते एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्टिंग होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.